सोलापूर जिल्ह्यात तालुक्यात फक्त 12 शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून हे सरकार फसवे सरकार आहे. महिलांवरील अत्याचार थांबवण्याचे नाव घेत नसल्याने व विविध मागण्यांसाठी आज पंढरपूर भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं. राज्यातील आघाडी सरकार हे फसवे सरकार असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन देणाऱ्या सरकारने त्या पूर्ण कराव्यात. त्याचबरोबर राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असून ते रोखण्यासाठी सक्षम भूमिका घ्यावी यासाठी आज पंढरपूर शहर व तालुका भाजपचे महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी तहसीलसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. झालेल्या अवकाळी पावसामध्ये सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या. त्यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू म्हणाले. संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषणा केली. हेक्टरी 50,000 रुपये देऊ अशी घोषणा केली आणि कालांतरानं स्वतः मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. आता राज्याचे तिजोरीचे किल्ले स्वतः उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे. सरकार सत्तेवर येऊन 2 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटलं आहे, मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा केला नाही. शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही. 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांची मदत सोलापूर जिल्ह्यातली जाहीर झाली. 11 तालुके असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त 12 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे. सरकार सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, हे फसवं सरकार आहे. गृहमंत्रालयाचा पोलिसांवर कसल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर अशा महानगरामधील महिला असुरक्षित आहेत. महिलांवर अत्याचार अन्यायाचे परिसर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. या 15 दिवसामध्ये सुमारे 10 ते 12 महिलांवर अत्याचाराच्या मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. दिवसाढवळ्या महिलांना जाळण्याचे प्रकार उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये होऊ लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण महिला असुरक्षित आहेत. या सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने राज्यव्यापी जनआंदोलन करण्याचा ठरवलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुका भाजपच्या वतीनं आज पंढरपूर येथे आम्ही जनआंदोलन करीत आहोत. दिनेश खंडेलवाल, SBN मराठी, पंढरपूर.